अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या कित्येक दिवसांमध्ये राजकीय वातावरणात चढाओढ पाहायला मिळत होती, अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते, परंतु काल रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि शिंदे गटाचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाला मिळाल्याने, भाजपा पक्षाला बहुमत सिद्ध झाल्याने पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे अवघ्या महाराष्ट्राला वाटत असताना, मात्र मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागल्याची आश्चर्यजनक बाब समोर आली आहे। तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत। राजभवनात आज एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला आहे। एकनाथ शिंदे गट आणि भाजप पक्ष एकत्रित आल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर भाजप पक्षात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे। जामनेर शहरात देखील भाजप पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा विजयाचा जल्लोष साजरा केला आहे। अगदी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत भारतीय जनता पक्षाने हा जल्लोष साजरा केला आहे। गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्याची आर्थिक स्थितीत बरेच चढउतार पाहायला मिळाले। आता शिंदे गट आणि भाजपा पक्ष सत्तारूढ झाल्यावर राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किंवा राज्याचा विकास करण्यासाठी एकनाथ शिंदे सरकार कशा पद्धतीने वाटचाल करेल याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे। अरे हिंदू हित की बात करेगा वही देश का राज करेगा, हिंदू हित की बात करेगा वही देश का राज करेगा। जनता पार्टी चा वंदे मातरम, वंदे मातरम, मातरम मातरम, वंदे मातरम, मातरम मातरम, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टी चा साजरा होतोय। आपण पाहिलं पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचं सरकार आलेलं आहे। बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार हा दिगे साहेबांचा बाळासाहेबांचा शिवसेनेचा विचार हा पुढे नेण्यासाठी
शिंदे समर्थक आणि भारतीय जनता पार्टी यांनी आज सरकार स्थापन केलेलं आहे. माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या आशीर्वादानं हे सरकार आज स्थापन झालेलं आहे. एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची घोषणा करून पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की फडणवीस साहेबांनी आश्चर्याचा धक्का सगळ्यांना दिला. एक मराठा नेतृत्व, मराठा चेहरा आणि सामान्य हिंदुत्व कडवा चेहरा जो बाळासाहेबांचा खऱ्या अर्थाने शिवसैनिक म्हणून आहे अशी त्याची ओळख आहे. आणि सेना आणि भारतीय जनता पार्टीची 25 वर्षापासूनची जी खऱ्या अर्थाने युती होती आणि आम्ही हा त्याग करणं जाणतो की शिकवण भारतीय जनता पार्टीची ही माननीय फडणवीस साहेबांच्या निर्णयातून स्पष्टपणे दिसून आली. आणि एक चांगला चेहरा हा भारतीय जनता पार्टीने शिंदेच्या रूपाने महाराष्ट्राला दिला आणि मोदी साहेबांच्या आदेशान्वये फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. खऱ्या अर्थानं ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आणि बाळासाहेबांशी जे शिवसैनिक आहे त्यांच्या मनात खूप आनंदाचं वातावरण असं सगळीकडे पसरलेलं आहे. मी भारतीय जनता पार्टी जामनेरच्या वतीनं त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या आगामी कालखंडात निश्चितच महाराष्ट्राचा विकास होईल आणि कडवं हिंदुत्व ज्याचं रक्षण करण्यासाठी हा एकत्र आलेले आहे त्याची जोपासना होईल अशी अपेक्षा करतो. आणि निश्चितच आपलं सगळ्यांचं दैवत आपलं नेतृत्व गिरीशभाऊ महाजन यांची देखील येणाऱ्या पुढच्या कालखंडात शपथविधी होईल अशी आशा व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीचा या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.